नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या दुर्गदर्शनाच्या मालिकेत आपण कायमस्वरूपी अजिंक्य आणि अभेद्य राहिलेल्या विजयदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहोत। सध्या आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असून आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहे। विजयदुर्ग हा किल्ला 820 वर्ष प्राचीन आहे आणि हा किल्ला इसवी सन 1193 ते 1206 मध्ये राजा भोज यांनी बांधला, कारण त्यावेळी राजा भोज यांचे कोकण प्रांतावर वर्चस्व होते। या किल्ल्यावर विजयनगरचे सम्राट बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाने या किल्ल्यावर राज्य केले। 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला आदिलशहाकडून आपल्या ताब्यात घेतला। या किल्ल्याला गोमुखी दरवाजा आहे। गोमुखी दरवाजा म्हणजे या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची रचना अशी केली आहे की हे दार किल्ल्याजवळ गेल्याशिवाय दिसत नाही। विजयदुर्ग या किल्ल्याला पूर्वीच्या काळी घेरिया या नावाने ओळखले जायचे। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकण्या अगोदर 5 एकर जागेच्या क्षेत्रफळामध्ये वसलेला होता। नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला तटबंदी वाढवून या किल्ल्याचे क्षेत्रफळ 17 एकर केले। गडावर प्रवेश केल्यावर सुरुवातीलाच आपल्याला ही एक वास्तू दिसते आणि या वास्तूसमोरच थोडंसं झाडीत तुळशीचं वृंदावन असावं अशी एक वास्तू आणि त्याच्यासोबत मोकळा हौद दिसतो। या ठिकाणी पूर्वीच्या काळी एखादे मंदिर असावे। पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, त्यामुळे गडावर मोठ्या प्रमाणावर गवत उगवलेले दिसते। विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जलदुर्ग आहे। हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटरवर आहे। अजिंक्य आणि अभेद्य असणारा विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये आहे। विजयदुर्ग हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आहे आणि एका बाजूने जमीन आहे, जेथून किल्ल्यामध्ये प्रवेश केला जातो। 30 मीटर उंच खडकावर हा किल्ला आहे। किल्ल्याच्या तटबंदीवरून आपल्याला समुद्र किनाऱ्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळते। तटबंदीवर दिसणाऱ्या या सुंदर वास्तूचे नाव माडी असे आहे। या वास्तूमधून आपण संपूर्ण समुद्र किनारा आणि आजूबाजूचा परिसर पाहू शकतो। या वास्तूच्या भिंती आजही आपण सुस्थितीत पाहू शकतो। सिद्धी तसेच इंग्रज पोर्तुगीज यांच्यावर वचक ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आरमारे ठाणे निवडले। त्यांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या वेळी कान्होजी आंग्र्यांनी विजयदुर्ग येथे आपले प्रमुख ठाणे उभारून सरखेल हा किताब मिळवला आणि 1698 ते 1729 पर्यंत पश्चिम किनाऱ्यावर आपले वर्चस्व राखले। छत्रपती शाहू महाराजांनी त्यांची ही सेवा लक्षात घेऊन पुढे त्यांच्या मुलाकडे सरखेल पद दिले
आंग्र्यांनी येथे गोदी बांधून जहाज बांधण्याचे कारखानेही सुरू केले। माडीच्या पुढे गेल्यावर तशाच प्रकारचे आणखीन एक वास्तू आपल्याला पाहायला मिळते। विजयदुर्ग या किल्ल्याला पूर्वेचा जिब्राल्टर असेही म्हणतात, कारण तो एक अजिंक्य किल्ला होता। चाळीस किलोमीटर लांबीची वागतवन खाडी या किल्ल्याचा बालेकिल्ला आहे, कारण उथळ पाण्यामुळे मोठी जहाजे येथे प्रवेश करू शकत नव्हती आणि मराठी जहाजे लहान असल्याकारणाने या नाल्यात येऊ शकत होती, परंतु ती समुद्रातून दिसू शकत नव्हती। आता आपण या गडाच्या मजबूत तटबंदीवरून चालत आहोत आणि या गडाला 27 बुरुज आहेत। त्यातीलच एक प्रसिद्ध बुरुज म्हणजे खूबलाडा बुरुज। खूबलाडा बुरुज हा किल्ल्यावरील प्रसिद्ध बुरुज आहे, ज्याचा वापर समुद्रातील शत्रूंवर तोफांनी मारा करण्यासाठी केला जात होता। तसेच या बुरुजांवरून समुद्री शत्रूंवर लक्ष देखील ठेवले जात होते। या बुरुजांवर जाण्यासाठी एका भुयारी मार्गाचा वापर केला जात होता। या किल्ल्याच्या तटबंदीची भिंत ही 300 फूट उंच आहे आणि किल्ल्याची भिंत ही 10 मीटर उंच आहे। या किल्ल्याच्या सभोवताली 3 भिंती आहेत। एक आहे ती समुद्र किनाऱ्यालगत आहे आणि दुसरी बुरुजाची म्हणजे संरक्षक भिंत आणि तिसरी मुख्य किल्ल्याची भिंत आहे। या तटबंदींना चिलखती तटबंदी असे देखील म्हटले जाते। पूर्वीच्या काळी या किल्ल्याच्या समोरून एक खाडी होती आणि त्यावर पूल बांधला होता, त्यामुळे तिन्ही बाजूने समुद्र आणि एका बाजूने खाडी असल्यामुळे या किल्ल्यावर हल्ला करणे तसे सोपे नव्हते। February 16, 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला आदिलशहाकडून आपल्या ताब्यात घेतला आणि किल्ल्याला तटबंदी बांधली आणि या किल्ल्याचे क्षेत्रफळ 17 एकर केले। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला 3 तटबंदी बांधल्या, जेणेकरून या किल्ल्यावर कोणाला सहसा हल्ला करता येणार नाही। इसवी सन 1756 पर्यंत हा किल्ला कान्होजी आंग्रे व त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यात होता। त्यानंतर इंग्रज आणि पेशवे यांनी मिळून या किल्ल्यावर हल्ला केला आणि कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या सैन्याचा पराभव केला आणि किल्ला आपल्या ताब्यात घेतला। त्यावेळी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये एक करार झाला होता। त्या करारामध्ये त्यांनी असे ठरवले होते की किल्ला पेशव्यांना द्यायचा, पण करारात ठरल्याप्रमाणे काहीच झाले नाही। नंतर इंग्रजांनी पेशव्यांकडून बाणकोट जिल्ह्यातील पेशव्यांच्या वर्चस्वाखाली असलेली 7 गावे घेतली आणि पेशव्यांना विजयदुर्ग किल्ला देण्यात आला। या किल्ल्यावर 1653 पासून 1818 पर्यंत मराठ्यांचे वर्चस्व होते।
या किल्ल्याची माहिती आणि व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आपण दोन भागामध्ये या किल्ल्याची माहिती पाहणार आहोत. पहिल्या भागात आपण किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज पाहिले. किल्ल्याच्या आतील वास्तू इमारती आपण पुढील भागात पाहणार आहोत. तर पुढचा भाग पण नक्की पहा.